राज्यसभा के पूर्व सांसद और पद्मश्री पुरस्कृत विकास महात्मे की अभिनव संकल्पना एक ही मिशन सबके लिए पेंशन, इस उद्देश्य से गठित समिति द्वारा प्रस्तावित की गई है। सरकारी कर्मचारी की तरह देश सेवा में योगदान देने किसान, कृषि मजदूर, पशुपालक, निर्माण मजदूर, असंगठित मजदूर और कारीगर, मछुआरे, ठेका मजदूर, नौकरानियां, सफाई कर्मचारी, ऑटो रिक्शा चालक, टैक्सी ट्रक चालक, फुटपाथ फेरी वाले, चाय या पान विक्रेता, सुरक्षा गार्ड, सब्जी और फर्म विक्रेता, छोटे दुकानदारों और उन सभी लोगों को पेंशन मिलने हेतु एक ही मिशन सबके लिए पेंशन भूमिका रखी गई है। हाल ही में एक मिशन पुरानी पेंशन के लिए सर्वत्र आंदोलन हुए। सरकारी कर्मचारी नई पेंशन की जगह पुरानी चाहते हैं, यानी उन्हें पेंशन मिल रही है लेकिन इसे बढ़ाकर चाहिए। उनका कहना है कि हमने इतने सालों तक सरकारी नौकरी की है, लोगों की सेवा की है, देशवासियों की सेवा की है और इसी देश सेवा के लिए मिलने चाहिए। लेकिन उदाहरण के तौर पर देखे तो किसान खेत मजदूर खेत में कड़ी मेहनत करता है, अनाज उगाता है, वह अन्नदाता है जिसके बिना हम जीवित नहीं रह सकते हैं, यह भी इस देश की सेवा कर रहा है, फिर उसे भी 60 साल की उम्र के बाद पेंशन मिलनी चाहिए। इसे प्रथम प्राथमिकता देना हमारा नैतिक कर्तव्य है। इसी तरह असंगठित क्षेत्र में काम करने वाले श्रमिकों के अलावा चाय या पान की टपरी चलाने वाले छोटे दुकानदार, पशुपालक आदि भी देश की सेवा करते हैं, उन्हें भी 60 साल के बाद पेंशन मिलनी चाहिए। ऐसी मांग पूर्व सांसद विकास महात्मे ने की है। सर्वांना पेन्शन तर याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की सध्या एक विषय चालू आहे की सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीमप्रमाणे त्यांना पेन्शन मिळतं, पण त्यांची मागणी आहे की पेन्शन ही अपुरी आहे तर ती वाढवून देण्यात यावी आणि त्याच्यात ते ओल्ड पेन्शन त्याला म्हणतं ज्याच्यामुळे त्यांना जास्त पेन्शन मिळेल। आमचं असं म्हणणं आहे की ते का बरं देतो आपण त्यांना, कि त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही किती वर्ष सर्व्हिस दिलेली आहे, देशसेवा करतो, जनसेवा करतो, लोकसेवा करतो, म्हणून आमचा हक्क आहे, म्हणून आम्हाला मिळायला पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे की जो शेतकरी पोशिंदा आहे, जो शेतकरी अन्नदाता आहे, तो शेतकरीही त्याच्या आयुष्यात 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत काम करतो, तो अंगमेहनतीचं काम करतो, शेतमजूर त्याच्यासोबत असतो, ते अंगमेहनतीचं काम करतात, पण अंगमेहनतीचं काम काही वर्षानंतर होऊ शकत नाही, ते पण देशसेवा करत आहे, तर मग त्यांना का मिळू नये पेन्शन। आणि तसंच त्यांच्यासोबत जसं की असंघटित कामगार आहे, ऑकर्स आहेत, पालेभाज्या फळं विकणारे लोक आहेत, किंवा छोटे दुकानदार आहे, टपरीवाले, चहा टपरीवाले किंवा पांठेलेवाले किंवा वंचित आहे, हे सगळे सुटलेले आहे, हे पण देशसेवा करत आहे। काय झालं आहे की आपल्या इथे ब्रिटिशांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यांना इतके लोक त्यांच्याकडे नव्हते की राज्य करण्यासाठी ते इतके लोक आपल्याकडे पाठवतील, म्हणून त्यांनी आपल्यातलेच काही लोक निवडले जे अधिकारी म्हणून राहतील आणि पोलीस ते लोकांकडून शेतसारा आणि लोकांवर त्या लोकांकडून त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने वागणूक देऊन त्यांच्याकडून पैसा घेऊन तो पैसा इंग्लंडमध्ये पाठवतो। हे जे अधिकार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे आणि बाकी कोणाचाच नाही, तर त्या मानसिकतेतून बाहेर येऊन हा हक्क सगळ्यांचा आहे जे जे देश सेवेत कॉन्ट्रीब्युशन देतात। MSME क्षेत्राचा GDP सगळ्यांचा, या सगळ्यांचा म्हणून शेतकरी आणि याचा GDP 30% जास्त आहे, एक्सपोर्ट 45% जास्त आहे, मग हे कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, हे यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग यांना पेन्शन का नाही, हा सवाल आहे आणि म्हणूनच आम्ही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।